लवकर बरसावा हीच प्रार्थना. आणि बघूयात पुढची एक महत्वाची बातमी. 2005 मध्ये राम जन्मभूमी परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज अलाहाबादचं विशेष न्यायालय निर्णय देणार आहे. प्रयागराजच्या नैनी मध्यवर्ती कार्यालयात हा निकाल सुनावला जाणार आहे. तर या प्रकरणातले 5 आरोपी सध्या अटकेत आहेत. या प्रकरणात 63 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अधिक तपशील देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अलाहाबादचं विशेष न्यायालय आज महत्वाचा निर्णय देणार आहे, काय तपशील? बरोबर. 2005 मध्ये राम जन्मभूमी अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये जवळपास 3 जवान शहीद देखील झाले होते. आणि त्यानंतर त्या संदर्भातले जे 5 आरोपी आहेत ते 5ही आरोपी सध्या नैनी तुरुंगामध्ये आहे. आणि त्यांच्या विरुद्धावर आज प्रयागराज कोर्टात, ज्याला प्रयागराज म्हणजे इलाहाबादच्या न्यायालयामध्ये अंतिम निकाल आज येणार आहे. त्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी त्यांच्या सर्व कुटुंबियांनी, म्हणजे खास करून जे शहीद झाले कुटुंबीय आहे त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे या माध्यमातून एक प्रकारे देशात पुन्हा एकदा दंगल घडवण्याचा प्रयत्न 2005 मध्ये या बॉम्बस्फोटच्या माध्यमातून करण्यात आला होता. पण तो प्रयत्न तिथल्या स्थानिक पोलिसांनी हाणून पडला. आणि काही जे दहशतवादी होते, ज्या त्यापैकी 5 लोकांना अटक करण्यात आली, बाकी दहशतवाद्यांना थेट यमदस्ती पाडवण्यामध्ये तिथल्या उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलं होतं. त्यानंतर आता आज म्हणजे जवळपास 2019 मध्ये त्या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार आहे. या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण की राम जन्मभूमी मध्ये ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट घडण्याची अतिशय निंदात्मक घटना घडली होती आणि त्या घटनेची जबाबदार लोकांना आज काय शिक्षा न्यायालय सुनावते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अगदी प्रशांत, आणि न्यायालय नेमकं काय निर्णय देतं या संदर्भातले तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद.